आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. आम्ही जे मुंबईला मंत्रालयामध्ये असतो तरी चंद्रकांत पाटलांचा स्वतःच्या मतदारसंघातल्या विकास कामाचा पाठपुरावा किती असतो हे सत्तारसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. मुंबईला आल्यानंतर कायमस्वरूपी माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मतदारसंघातली विकासाची कामं झाली पाहिजे, या मागण्या प्रामुख्याने घेऊन चंद्रकांत पाटील साहेब आमच्याकडे येत असतात. आणि ते आमच्याकडे एवढ्या तातडीने का येतात ते आज तुमच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मला कळेल. ही गर्दी बघितल्यानंतर असं वाटतं की मतदारसंघात कोण घरात शिल्लक राहिलंय की नाही. ही सगळे एकदा शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहेत. आता शहाजी बापूंनी सांगितलं की काही लोक आमच्यावर टीका करतात, आम्हाला नको नको ते बोलतात, परंतु त्यांनी कधीतरी ही गर्दी येऊन बघितली पाहिजे. बापू वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करण्याची संधी कधी मला मिळाली नाही, पण शिंदे साहेबांबरोबर महाराष्ट्रामध्ये सभांना फिरताना एवढं मात्र जाणवतं की जी वंदनीय बाळासाहेबांच्या सभांना गर्दी व्हायची तशीच गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या सभांना व्हायला लागली. आम्ही जळगावपर्यंत आता शिंदे साहेबांपर्यंत बरोबर होतो. मी आणि सत्तारा साहेबांनी सांगितलं, साहेब शहाजी बापूंनी ठरवलं की आम्ही जरा सभा बघायला पुढे जाऊया. पण सभा बघायला येत असताना किंवा सभेमध्ये संबोधन करायला येत असताना रस्त्यावरची गर्दी बघितल्यानंतर असं वाटतं की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघायला लोक येतात त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बघायला लोक येतात. कारण शेवटी गर्दी कशी असते, सत्तार साहेब काही दिवसापूर्वी काही लोक माझ्या मतदारसंघामध्ये देखील घेऊन गेली. मी जबाबदारीने सांगतो हा पहिला कोपरा जो भरलेला आहे एवढी पण गर्दी नव्हती, हा पहिला कोपरा जो भरला एवढा फक्त तेवढी पण गर्दी नव्हती. पण त्या लोकांना मला देखील काही मुंबईचे लोक आणून बसवायचे, आपल्या सगळ्यांना गद्दार म्हणायचं आणि महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मोठं आहे असं दाखवत फिरणारे लोक हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये हल्ली बघायला मिळतात. पण हजारोंच्या संख्येनं लोक कशी जमतात, लाखोंच्या संख्येनं लोक कशी जमतात हे जर बघायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदारांच्या सभेला यावं लागेल एवढी लाखोंची गर्दी प्रत्येक सभेला व्हायला लागली. आणि आवर्जून मला सांगितलं पाहिजे की अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये जे जे काय एकनाथ शिंदे साहेब अडीच वर्ष सरकारला सांगत होते ते त्या अडीच वर्षामध्ये कधीच झालं नाही. पण आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी ज्यावेळी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेट झाली त्या दुसऱ्या दिवसाच्या कॅबिनेटमध्ये डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव कमी झाले. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये द्यायचे होते ते देखील लोकांनी जाहीर केले. मग आरोप प्रत्यारोप झाले की दोघांचंच मंत्रिमंडळ आहे, परंतु दोघांच्या मंत्रिमंडळानं अडीच वर्षात जेवढे चांगले निर्णय घेतले नव्हते तेवढे दोघांनी हे निर्णय अधिक महिन्यामध्ये घेऊन दाखवले. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, या सगळ्यांना न्याय देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हे कटिबद्ध आहे. मी जाता जाता फक्त एकच उदाहरण देतो, आत्ताच तासाभरापूर्वीचं उदाहरण मी देतो. जळगावच्या सभेमध्ये आम्ही सगळे लोक होतो, शिंदे साहेबांचं भाषण संपलं, शिंदे साहेब व्यासपीठावरनं यायला निघाले आणि समोर एक तरुण मुलगा त्याला रडताना दिसला. तो मुलगा रडतोय म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याची काहीतरी अडचण असणार आहे. त्यांनी सगळ्या पोलिसांना सांगितलं की त्या मुलाला व्यासपीठावर घेऊन या. तो शेतकऱ्यांचा मुलगा होता, त्या शेतकऱ्याच्या मुलानं सांगितलं की आमच्यावर देखील आत्महत्येची वेळ आलेली आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सत्तार साहेबांसारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी सांगितलं या मुलाला मुंबईत बोलवून घ्यायचं आणि त्याचं जे काही काम असेल ते सरकारच्या माध्यमातून करून द्यायचं, ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. म्हणजे समोर रडणारा मुलगा दिसल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत
याची प्रचिती आम्हाला सगळ्यांना आली. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण शिंदे साहेबांवर प्रेम करताय, पर्यायाने चंद्रकांत पाटलांवर प्रेम करताय, हे प्रेम असंच वाढत राहू दे ही विनंती करण्यासाठी त्यांचा एक सहकारी म्हणून तुमच्या मतदारसंघामध्ये खास करून तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी इथं आलो आहे. माझ्या खात्यामार्फतचा एक फार मोठा प्रश्न विरोधक नाहक पसरवण्याचा प्रयत्न करतायत, तो म्हणजे महाराष्ट्रातला वेदांत नावाचा प्रकल्प हा शिंदे आणि फडणवीस सरकारमुळे परत गेला अशा पद्धतीचं खोटं युवा पिढीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण जी हाय पॉवर कमिटी सत्तार साहेब 8 महिने झाली नव्हती, ती हाय पॉवर कमिटी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये झाली आणि तो प्रकल्प देखील महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिंदे साहेबांच्या वतीनं उद्योग मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो, वेदांत प्रकल्प आपल्याकडे येईल किंवा त्याचे संलग्न प्रकल्प आपल्याकडे येतील याच्यावर चर्चा करण्यापेक्षा या पुढच्या 2 वर्षामध्ये वेदांतापेक्षा दुप्पट रोजगार महाराष्ट्रातल्या युवा पिढीला शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण करून दिला जाईल एवढंच शब्द या ठिकाणी देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की जे लोक फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, जी लोक खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, या लोकांना चंद्रकांत पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये आपण कोणी थारा देऊ नये एवढीच कळकळीची विनंती करतो. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटलांनी निमंत्रण दिल्यामुळं आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं त्याबद्दल चंद्रकांत पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये वर्षानुवर्ष जितके वर्ष चंद्रकांत पाटील साहेबांना आमदार राहण्याची इच्छा आहे तितके वर्ष त्यांना तुम्ही आमदार ठेवावं एवढीच विनंती त्यांचा मित्र म्हणून.